श्री गौरी शंकर महादेव केदारेश्वर मंदिर नारायण मास्तर चाळ या ठिकाणी आगळ्या वेगळ्या शिवलिंगाचे भाविकांना महाप्रसादाचा वाटप करून दर्शन घेतले. सालाबादाप्रमाणे शिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी वेगळ्या संकल्पनेतून पर्वताचे प्राकृतिक स्वरूप बर्फाचे शिवलिंग तयार करण्यात आले होते. यावेळेस भाविक भक्तांनी बर्फाचे शिवलिंगाचे दर्शन घेतले. तसेच बरेच वेष्णी नागरिक यांनी दारू बिडी पुड्या अशा वाईट सवयी सोडण्याचाही संकल्प या ठिकाणी भक्तांनी केला. यावेळेस चंद्रकांत चौधरी, विजय मोरे, भूषण बागडे, नाना महाजन, नंदलाल बडगुजर, पोपटराव गायकवाड, कल्याण महाजन, रवी मोरे, योगेंद्र गिरासे, श्रीकांत चाकर, ज्ञानेश्वर पाटील, राजू महाराज, पिंटू पवार आदी सर्व शिवभक्त उपस्थित होते. गौरी शंकर महादेव मंदिर, श्री केदारेश्वर महादेव मंदिर, इथे सर्व जे समाज बांधव आहेत सर्वांनी एकत्रितपणे येऊन अतिशय सुंदर अशी नवीन संकल्पना सादर केलेली होती. आणि यामध्ये विशेष आमचे श्री विजय भाऊ मोरे, त्याचप्रमाणे आमचे भूषण भाऊ बागडे यांचं विशेष जे आहे संकल्पना होती की काहीतरी आपण वेगळा उपक्रम इथे राबवावा, आणि म्हणून त्यांनी एक विशिष्ट प्रकारचं बर्फाचं शिवलिंग इथे बनवण्यात आलं. आणि त्यानिमित्ताने या परिसरातील सर्व थरातील जे लोक आहेत ते भाविक इथे एकत्रित झाले आणि त्यांनी दर्शनाचा लाभ घेतला आणि मोठ्या प्रमाणात इथे प्रसाद देखील ठेवण्यात आलेला होता, त्याचा देखील लाभ घेतला. अनेकांनी इथे अनेक प्रकारचे जे व्यसना आहेत, बिडी आहे, तंबाखू आहे, सिगारेट आहे, याच्यापासून देखील आम्ही मुक्त राहू असा एक दृढ संकल्प देखील या निमित्ताने घेतला. धन्यवाद. आजच्या बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत.